सीटूच्या वतीनं केंद्र सरकारच्या देशहित आणि जनता विरोधी धोरणांच्या विरोधामध्ये मागणी दिन पाळण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेनं नियमितपणे सर्व सेवा सुविधा कर भरणाऱ्या नागरिकांना पालिकेमार्फत मूलभूत सुविधा मिळणं हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. म्हणून सोलापूर शहरांना दररोज पाणीपुरवठा, सुव्यवस्थित रस्ते, सुयोग्य मलनिसारणाची व्यवस्था, प्रत्येक झोपडपट्टी धारकांना पक्क्या घरांसाठी 5 लाख रुपये अनुदान, उत्तम आरोग्य सुविधा देणारी अद्ययावत दवाखाने, प्रदूषणमुक्त सोलापूर शहर घडवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं, अन्यथा नागरिकांचा आक्रोश आणि संताप वाढेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी सिंहगर्जना ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम मास्तर यांनी केली. आणि सांगायला सुरुवात केलं, या आशाला इतकं ताबडतोब काढा, नसेल मग आम्ही पुढं काय होईल त्याला तुम्ही जबाबदार राहणार. आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं काही हरकत नाही. मी कमी सरशी बोललो, अधिकाऱ्याशी बोललो आणि त्यांचं नार्कोट हायस्कूल मध्ये आपण व्यवस्था केली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या वतीनं केंद्र सरकारच्या देशहित आणि जनताविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली. त्या अनुषंगानं कामगार, शेतकरी, शेतमजूर, योजना कर्मचारी, असंघटित कामगार यांच्या विविध न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन सोलापुरात जिल्हा परिषद पुनम गेट इथं कामगार नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली, तर दमाणीनगर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इथं MH शेख यांच्या नेतृत्वाखाली, तर सोलापूर महानगरपालिका इथं माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली आणि नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इथं विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.